गुड मॉर्निंग एवरीवन। इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट सेबी फंक्शन, राइट। इन लास्ट लेक्चर वी वर डिस्कस अबाउट व्हाट इज मीन बाय सेबी, देन ऑब्जेक्टिव ऑफ सेबी, राइट। सो कंटिन्यू करूया अपन। काल अपन ऑलरेडी 3 पॉइंट डिस्कस केले होते। सेबी बेसिकली काय करते, इन्वेस्टरना प्रोटेक्शन देण्याचं काम करे, राइट। देन सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया एक स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन आहे, जी स्टॅच्युटरी कधी झालेली आहे, 1992 मध्ये स्टॅच्युटरी झालेली आहे। आणि सेबी इस्टॅब्लिश कधी झाली आहे, 1988 ला। डेट काय आहे, 12 एप्रिल। व्हेरी गुड। चलो लेट स्टार्ट। पॉइंट नंबर 4, फंक्शन रेग्युलेटेड द वर्किंग ऑफ म्युच्युअल फंड। रेग्युलेटेड द वर्किंग ऑफ म्यूचुअल फंड। सेबी हैज लीड डाउन द रूल्स एंड रेगुलेशन टू बी फॉलो बाय म्यूचुअल फंड। ओके, तो सेबी काय करते, जे म्यूचुअल फंड की रूल्स रेगुलेशन आहे, म्यूचुअल फंड सेबी चे रूल्स रेगुलेशन फॉलो करावे लागतात। सेबी हैज प्रिस्क्राइब द सेबी और म्युच्युअल फंड रेग्युलेशन ऍक्ट 1993। आता म्युच्युअल फंड रेग्युलेशन ऍक्ट लक्षात ठेवा, जो कधी आहे, 1993 चा आहे। नेसेसरी मॉडिफिकेशन आर मेड इट द रेग्युलेशन फ्रॉम टाइम टू टाइम। आणि जसं आपल्याला माहिती आहे की टाइम टू टाइम यामध्ये काय होतात, मॉडिफिकेशन केले जातात। जसं सुरुवातीला डिमॅट अकाउंट नव्हतं, जे काही थोडंसं फिजिकल व्हेरिफिकेशन असायचं सिक्युरिटीचं, आणि सिक्युरिटी ह्या बाय आणि सेल केल्या जायच्या। बट डिमॅट अकाउंट आल्यानंतर मात्र ही सगळी सिस्टीम ऑनलाईन काय केली जाते, तर रन होते। म्युच्युअल फंड आर द मॉनिटर अँड इन्स्पेक्टेड बाय सेबी टू इन्शुअर कम्प्लायन्स विथ द रेग्युलेशन। आता आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंडच्या अंडर काय होते, तर ह्या सगळ्या सिस्टीम रन होतात, आणि त्याला रेग्युलेशन करणं किंवा त्याच्यावरती मॉनिटर करणं हे काम कोण करतं, तर सेबी करतं। द पर्पज इज टू मेंटेन इफेक्टिव सुपरविजन ऑन देअर ऑपरेशन अँड अवॉइड द फ्रॉडलेंट अँड अनफेअर प्रॅक्टिसेस। म्हणजे कुठेही म्युच्युअल फंड मध्ये अनफेअर प्रॅक्टिसेस होऊ नयेत किंवा फ्रॉडलेंट होऊ नयेत, याच्यासाठी सेबी काय करते, सुपरविजन ऑन म्युच्युअल फंड। ओके, ही एक ऑनलाईन सिस्टीम आहे, आणि ह्या ऑनलाईन सिस्टीम वरती म्युच्युअल फंडचे रूल्स रेग्युलेशन यूज करून सेबी काय करते, त्याच्यावरती कंट्रोलिंग करते। इज इट क्लिअर? फोर्थ पॉइंट काय काय लक्षात ठेवाल बघा, सेबीज और म्युच्युअल फंड रेग्युलेशन 1993। ओके, देन सेबी कंट्रोल्ड, म्युच्युअल फंड कंट्रोल बाय सेबी फॉर द पर्पज ऑफ अवॉइड फ्रॉडलेंट अँड अनफेअर प्रॅक्टिसेस, याच्यासाठी कंट्रोलिंग हे केलं जाते। पॉइंट नंबर 5, रेग्युलेट्स मर्चंट बँकिंग। रेग्युलेट मर्चंट बँकिंग। सायमल्टेनियसली तुम्ही लिहायला सांगितलं, सेपरेट नोट्स काढायच्या नाहीये, त्यामुळे प्रत्येकाचा पेन चालू राहू दे। जे जे हायलाईट केलेले पॉइंट आहे ते लिहा, जे बसलेले मेंबर आहे त्यांच्यासाठी। सेबी हॅज लीड डाऊन सेबी मर्चंट बँकिंग बँकर रेग्युलेशन 1992। सो सेबी मर्चंट बँकिंग वरती सुद्धा काय करते, तर कंट्रोलिंग करते, बट फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन मर्चंट बँकर 1992। ओके, सो विच मस्ट बी फॉलो ऑल द मर्चंट बँकर इन इंडिया। ओके, मर्चंट बँकर हे 1992 चे काय करतायत, तर सगळे रूल रेग्युलेशन फॉलो करतायत। ऑल्सो सेबी हॅज लीड डाऊन द फॉलोइंग कंडिशन ऑन द मर्चंट बँकर फॉर कंडक्टिंग देअर ऑपरेशन। आता सेबीला सुद्धा काय करावं लागतं, व्हेन सेबी कंट्रोल ऑन मर्चंट बँकर दॅट टाइम सेबी फॉलो सेव्हरल रूल्स। आता ते रूल्स कोणते आहेत हे पुढे दिलेले आहे। सेबी गिव ऑथोरायझेशन फॉर मर्चंट बँकर टू ऑपरेट फॉर 3 इयर्स ओनली। ओके, मर्चंट बँकरने काय केलं पाहिजे, म्हणजे 3 इयर्स ऑपरेशन जे आहेत हे काय करेल, सेबी ऑथोरायझेशन करेल। देन सेकंड आहे, द मिनिमम नेटवर्थ ऑफ मर्चंट बँकर शुड बी 1 करोड। तर मर्चंट बँकिंग मध्ये जर तुम्हाला वर्क करायचं असेल, तर तुमचं जे नेटवर्थ आहे ते किती असलं पाहिजे, 1 करोडचं नेटवर्थ असणं महत्वाचं आहे। देन मर्चंट बँकर
हैज टू कन्फाइन हिमसेल्फ ओनली कैपिटल मार्केट ऍक्टिव्हिटी. आता हे जेव्हा तुम्ही रूल्स रेग्युलेशन फॉलो करताय तेव्हा ते स्वतः काय करतील, कॅपिटल मार्केट मध्ये परफॉर्म करतील. दॅट मीन्स मर्चंट बँकिंग परफॉर्म हिमसेल्फ, स्वतः ते काय करणार आहे, परफॉर्म करतील इन द कॅपिटल मार्केट. फॉर परफॉर्मिंग अंडर रायटिंग ऍक्टिव्हिटी द मर्चंट बँकर हॅज टू सी सेपरेट रजिस्ट्रेशन फ्रॉम सेबी. आणि तेव्हा ते काय करतील, मर्चंट बँकिंग सेबीच्या अंडर रजिस्ट्रेशन करतील. ओके, जेव्हा त्यांना कॅपिटल मार्केटमध्ये परफॉर्मन्स द्यायचा आहे, म्हणजे सिक्युरिटी बाय किंवा सेल करायचे आहे. दॅट इज व्हाय हियर सेड फॉर परफॉर्मिंग अंडर रायटिंग ऍक्टिव्हिटी द मर्चंट बँकर हॅज टू सी सेपरेट रजिस्ट्रेशन फ्रॉम सेबी. अंडर रायटिंग कधी म्हटलेलं आहे आपण, काल पण आपण थोडं डिस्कस केलं होतं. When company sell their security directly in the capital market, that is why company it is called the underwriter. Are you getting my point? जेव्हा कंपनी स्वतः त्यांचं, इथे तर कोणता इंटरमिडिएटरी आहे का, हो नाही, म्हणजे विदाउट एनी इंटरमिडिएटरी कंपनी कॅन सेल डिरेक्टली सिक्युरिटी इन द कॅपिटल मार्केट. दॅट इज वाय कंपनी इज लाईक अ अंडर रायटर. आणि जेव्हा तुम्हाला अंडर रायटर म्हणून काम करायचं आहे ऍज अ मर्चंट बँकर, तेव्हा तुम्हाला आधी काय करावं लागेल, सेबीकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल. आर यू गेटिंग? नेक्स्ट, ऑल इश्यू ऑफ शेअर मस्ट बी मॅनेज बाय वन ऑथोराइज मर्चंट बँकर. इट शुड बी लीड मॅनेजर. ऑल इश्यू ऑफ शेअर मस्ट बी मॅनेज बाय ऑथोराइज मर्चंट बँकर. आता हे जे काही तुमचे इश्यू ऑफ शेअर आहेत हे मात्र ऑथोराइज बँकरने काय केले पाहिजे, तर मॅनेज केले पाहिजे. इट शुड बी लीड मॅनेजर, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, लीड मॅनेजर. आता ऑथोराइज मॅनेजर म्हणजेच ऑथोराइज मर्चंट बँकर आपण कोणाला म्हणू, ऑथोराइज मर्चंट बँकर कोणाला म्हणू, दोज मर्चंट बँक रजिस्टर अंडर सेबी, दिस इज कॉल्ड द ऑथोराइज मर्चंट बँकर. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, तरच. आणि असेच ऑथोराइज मर्चंट बँकर कॅन सेल देअर सिक्युरिटी इन कॅपिटल मार्केट. ओके, दे मर्चंट बँकर हॅज टू सबमिट टू सेबी ऑल द रिटर्न अँड सेंड रिपोर्ट रिगार्डिंग देअर इश्यू ऑफ शेअर. आता मग तुम्ही एक्झॅक्टली कशा पद्धतीने परफॉर्म करताय, कारण तुम्ही ॲज अ अंडर रायटर म्हणून काम करणार आहात. तुम्ही इन द सेन्स मर्चंट बँकर परफॉर्म ॲज अ अंडर रायटर. दॅट मीन्स दे कॅन इझिली, they can directly sell their security in capital market, but they provide all information regarding security to the SEBI. SEBI ला सांगतील, हा आम्ही इतक्या पद्धतीचे काय केलेले आहेत, सिक्युरिटी इश्यू केलेले आहेत, इतक्या सिक्युरिटी आमच्या सबस्क्राईब झालेल्या आहेत, इतक्या सिक्युरिटीना आम्ही कॉल केलेला आहे, वॉट एव्हर जे तुम्ही अकाउंटन्सीमध्ये प्रॅक्टिकली लर्न करताय. सिक्युरिटी कशा बाय केल्या जातात आहे ना तुम्हाला प्रॅक्टिकली, त्याच गोष्टीचं इन्फॉर्मेशन देण्याचं काम इथे मात्र मर्चंट बँकरला करावं लागेल. ही इन्फॉर्मेशन कोणाला द्यावी लागणार आहे, सेबीला. लक्षात येत आहे, थोडस जागे राहा सगळ्यांनी. दे मर्चंट बँकर हॅज टू सबमिट द सेबी ऑल द रिटर्न अँड सेंड रिपोर्ट रिगार्डिंग द इश्यू ऑफ शेअर. इश्यू ऑफ शेअरशी रिगार्डिंग सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मर्चंट बँकेला सांगावी, सॉरी सेबीला सांगावी लागेल. Any violation by the merchant banker will lead to the revocation of the authorization of SEBI. जर काही प्रॉब्लेम असेल, व्हायोलेशन असेल, तर त्याचं ऑथोरायझेशन कोणाकडे जाणार आहे, सेबीकडे. नेक्स्ट फंक्शन आहे सेबीचं, इश्यू गाईडलाईन टू कंपनीज रिगार्डिंग कॅपिटल मार्केट. आता आपण फिफ्थ नंबरचा जो पॉइंट बघितला तो मर्चंट बँकरशी रिलेटेड होता. म्हणजे पहिला पॉइंट पासून जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर प्रत्येकासाठी सेबी काय करते, तर काम करते. जसं आपण सांगितलं की पहिल्या पॉइंट मध्ये सेबीने सांगितलं इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन देणे, राईट. सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलं की ज्या इश्युअर कंपनीज आहेत त्यांच्यासाठी काहीतरी रूल्स रेग्युलेशन असले पाहिजे, तरच ते कॅपिटल मार्केटमध्ये येऊ शकतात. थर्ड पॉइंट मध्ये आपण काय सांगितलं, ऑथोराइज ब्रोकरशी रिलेटेड होतं. ब्रोकरना असंच एंट्री दिली जाणार आहे का, नाही. त्यांना सुद्धा ऑथोरायझेशन कसं असलं पाहिजे, त्याच्यासाठी रूल्स कसे असले पाहिजे, ऑल दिस थिंग डिसाइडेड बाय सेबी. आणि फोर्थ पॉइंट मध्ये बघितलं आपण
म्युच्युअल फंड सुद्धा जर काम करते मोठ्या प्रमाणावरती शेअर मार्केटमध्ये, तर त्याच्यासाठी सेबी यूज म्युच्युअल फंड रूल्स अँड रेग्युलेशन बट कंट्रोल बाय सेबी ऑन म्युच्युअल फंड. ओके, हे आपण बघितलं. देन त्याच्यानंतर रूल्स त्यांचे फॉलो करायचे, सेबीचे पण रूल्स असणार आहेत, पण तो स्पेसिफिक एक ऍक्ट आहे, म्युच्युअल फंड ऍक्ट किंवा मर्चंट बँकिंग ऍक्ट, त्यांच्या ऍक्ट सेबी फॉलो करते, बट कंट्रोलिंगचा सगळा राईट हा कोणाकडे आहे, सेबीकडे आहे. सेम आपण फिफ्थ पॉइंट मध्ये बघितलं की मर्चंट बँकिंगने सुद्धा कशा पद्धतीने काम करायचंय. आता मर्चंट बँकिंगने ठरवलं की आम्ही अंडर रायटर म्हणून काम करणार आहोत, आम्हाला कोणत्याही इंटरमिजिएटरीची गरज नाही, वी कॅन सेल डिरेक्टली अवर सिक्युरिटी इन द कॅपिटल मार्केट. बट सेबी काय सांगते, ओके तुम्ही सिक्युरिटी इश्यू करा, बट ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड टू मी, माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आली पाहिजे की तुम्ही कोणती सिक्युरिटी इश्यू केली आहे, तुमच्या सिक्युरिटीचा रेट काय आहे, आणि जर तुम्ही काय एक्सप्लॉयटेशन केलं, काही काही वॉट एव्हर काही प्रॉब्लेम झाला, तर ऑथोरायझेशन माझ्याकडे येस. आर यू गेटिंग इट? ओके. नेक्स्ट, इश्यू गाईडलाईन टू कंपनी रिगार्डिंग कॅपिटल इश्यू. इश्यू गाईडलाईन टू कंपनी रिगार्डिंग कॅपिटल इश्यू. आता यामध्ये काय सांगितलंय बघा, सेपरेट गाईडलाईन आर प्रिपेअर इन कनेक्शन विथ द कॅपिटल इश्यू. आता तुम्हाला कॅपिटल इश्यू करायचं आहे, तर याच्यासाठी सुद्धा सेपरेट गाईडलाईन सेबी काय करते, फ्रेम करते. तर त्या काय गाईडलाईन आहे, बेसिकली दीज आर ऍप्लिकेबल फॉर, कोणाला ऍप्लिकेबल असेल बघा, फर्स्ट पब्लिक इश्यू ऑफ न्यू कंपनीज, फर्स्ट पब्लिक इश्यू ऑफ न्यू कंपनीज, सेकंड पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग बट लिस्टेड कंपनी, पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग बट लिस्टेड कंपनी, देन फर्स्ट पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग प्रायव्हेट कंपनीज, अँड सेबी इज एक्सपेक्टेड टू कंडक्ट रिसर्च अँड पब्लिश इन्फॉर्मेशन युजफुल टू ऑल द मार्केट प्लेयर्स, दॅट इज बायर अँड सेलर रिगार्डिंग कॅपिटल इश्यू. आता इथे काय सांगितलेलं आहे, इश्यू गाईडलाईन टू कंपनीज रिगार्डिंग कॅपिटल इश्यू. आता कंपन्या आहेत मार्केटमध्ये, सगळ्याच कंपन्या नवीन आहेत का? नाही, काही कंपन्या नवीन आहेत, काही कंपन्या एक्झिस्टन्स मध्ये आहेत, काही कंपन्या ऑलरेडी खूप पॉप्युलर आहेत, बट नॉट एनी सिंगल और न्यू कंपनी डायरेक्टली सेल देअर सिक्युरिटी इन सेकंडरी मार्केट. ओके, तर त्या कंपनीला काय करावं लागतं, लिस्टिंगचा क्रायटेरिया आहे, तुम्हाला सेबीच्या अंडर आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. सेबी असंच रजिस्ट्रेशन करून देते का? तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, पुढचा क्वेश्चन आहे, सेबी खूप हुशार आहे, सेबी सगळ्या गोष्टी चेक करते, कोणत्याही माल प्रॅक्टिसेस बिलकुल नाही, तुमचं जे काही पिक्चर आहे हे ट्रान्सपरंट असलं पाहिजे, तरच तुमचं लिस्टिंग होतं, आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर सेबी बरोबर तुम्हाला ग्रेड खाली आणते तुमची. ठीक आहे, सेबी खूप स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे सेबी सगळ्यांना, पण एका कोणाचा विचार करते इथे सेबी नाही, जर बघितलं असेल तर सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांना सांगते की तुम्ही स्ट्रिक्टली काम करा, प्रॉपर काम करा, फेअरली काम करा. ओके, मग जेव्हा तुम्हाला नवीन मार्केटमध्ये यायचंय तेव्हा सुद्धा तुम्हाला रूल्स असतील, जेव्हा तुमचा एक्झिस्टन्स आहे मार्केटमध्ये, तुम्ही पॉप्युलर झाला तेव्हा सुद्धा तुम्हाला काय असणार आहेत, रूल्स असणार आहे. जेव्हा तुम्ही पहिली तुमची सिक्युरिटी सेल केलीत मार्केटमध्ये तेव्हा सुद्धा तुम्हाला काही गाईडलाईन फॉलो करावे लागतील. सो ऑल अबाउट दिस, आणि हे सगळं त्याच्याविषयी सांगितलेले आहे, फर्स्ट पब्लिक इश्यू इन न्यू कंपनी, पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग अँड लिस्टेड कंपनी, अँड फर्स्ट पब्लिक इश्यू बाय एक्झिस्टिंग बट प्रायव्हेट कंपनी. ऑल दिस कंपनी फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन बाय सेबी. ओके, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन सेबीचे आहेत, गाईडलाईन आहेत, ते मात्र त्यांना फॉलो करावे लागतील. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 6. ओके, नेक्स्ट, रेग्युलेट मर्जर अँड टेक ओव्हर. रेग्युलेट मर्जर अँड टेक ओव्हर, आता हे कुठेतरी आपण ऐकलंय का? मर्जर म्हणजे काय असतं, टेक ओव्हर म्हणजे काय असतं, अमालगमेशन कॉमर्स मध्ये पण झालेले आहे, इवन अकाउंटन्सी मध्ये पण झालं असणार आहे, तुम्ही प्रॅक्टिकली लर्न केलं असेल आय थिंक तो लास्ट सेमिस्टरला अकाउंटन्सी मध्ये, फिनान्शियल अकाउंटन्सी मध्ये. ठीक आहे, पुढे जाऊन पण आहे छान छान अकाउंटन्सी मध्ये. सो
द सेबी रेग्युलेट मर्जर अँड टेक ओव्हर ऑफ कंपनीज दॅट हॅव शेअर लिस्टेड ऑन एनी स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. म्हणजे तर जो टेक ओव्हर करणारी कंपनी आहे ती कशी असणार आहे? मला आता एखाद्या कंपनीला टेक ओव्हर करायचं आहे. टेक ओव्हर म्हणजे आपल्यामध्ये विलीनीकरण करून घेणे. टेक ओव्हर केली मी एक कंपनी, मी कोणत्या कंपनीला टेक ओव्हर करते? जी कंपनी थोडीशी माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग असेल अशा कंपनीला मी टेक ओव्हर करते? ना, ऑब्विसली. तर ती कंपनी थोडी कशी असेल, वीक असेल माझ्यापेक्षा, अशा कंपनीला मी टेक ओव्हर केली. आता सपोज माझी कंपनी लिस्टेड आहे आणि मी एखाद्या कंपनीला टेक ओव्हर करते, तर सेबी सांगते थांबा, आधी काय करा, रूल बघा, टेक ओव्हरचे रूल काय आहेत हे बघा, जे तुम्हाला फॉलो करावे लागतील. सो सेबी रेग्युलेट मर्जर अँड टेक ओव्हर ऑफ कंपनीज दॅट हॅव शेअर लिस्टेड. तुमचे काही शेअर लिस्टेड आहेत का स्टॉक एक्सचेंजच्या अंडर, याचं आधी रेग्युलेशन चेक करा. देन सेबी हॅज इश्यू गाईडलाईन टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर इन द केस ऑफ टेक ओव्हर मर्जर ऍक्विजिशन ॲज वेल ॲज अमालगमेशन. ह्या सगळ्यांमध्ये सपोज आता काय की तुमच्या सगळ्यांची मिळून असं कोण एक अच्युम करू, तुमची एक कंपनी आहे, तुमच्या सगळ्यांची कंपनी म्हणजे ऑब्विसली काय असणार आहे, ती स्ट्रॉंग असणार आहे. आणि मी एक आहे कंपनी, माझी कंपनी थोडीशी वीक आहे आणि मला काय करायचंय, तुमच्यामध्ये मर्ज व्हायचं आहे, म्हणजे मी मर्ज होते, तुम्ही मला टेक ओव्हर करता. ओके, दिस इज द कन्सेप्ट. देन म्हणजे मी जर एक्झिस्टन्स मध्ये आहे तर माझ्या कंपनीची सुद्धा कोणीतरी इश्यू शेअर इश्यू केलेले असतील, कोणीतरी इन्व्हेस्टर असणार आहेत माझ्या कंपनीचे. आणि तुमची मोठी कंपनी आहे तर तुमच्या कंपनीचे सुद्धा कोणीतरी काय आहेत तर इन्व्हेस्टर आहे. तर त्या इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन देण्यासाठी सेबी काय सांगते, फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन रिगार्डिंग मर्जर ऍक्विजिशन अँड टेक ओव्हर अँड ऑल दीज रेग्युलेशन डिसाइडेड बाय सेबी ऑन द बिहाफ ऑफ ऑन द बिहाफ ऑफ कोणाच्या वतीने सेबी काम करते, इंट्रो मध्ये बघितलं ना, ऑन द बिहाफ ऑफ मिनिस्ट्री ऑफ राईट ना, हा विसरू नका, सेबी कोण स्वतः एकटी नाही. देन आता रेग्युलेशन लक्षात ठेवा, सेबीचा ऍक्ट काय आहे रिगार्डिंग टेक ओव्हर 1997 असेल. सो द सेबी सबस्टेन्शियल ऍक्विजिशन ऑफ शेअर अँड टेक ओव्हर रेग्युलेशन 1997, याच्यानुसार सेबी हे रूल्स फॉलो करते. कोणासाठी काम करायचंय त्या प्रत्येकासाठीचे रेग्युलेशन वेगळे आहेत. मर्चंट बँकिंगचं रेग्युलेशन वेगळं आहे. देन त्याच्यानंतर आपण बघितलं म्युच्युअल फंडसाठी रेग्युलेशन वेगळं आहे. देन ऍक्विजिशन टेक ओव्हर साठी रेग्युलेशन 1997 आहे. मर्चंट बँकरचं किती आहे, 1992, आणि म्युच्युअल फंडचा 1993. लक्षात राहील स्टॅटिक पोर्शन आहे बट एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, 8, 9, 10, 11, 12, 7 झाले की कंटिन्यू करूया? ते बी अजून काय काय करते बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन. हाच कंप्लीट करूया, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन मेजर ऑफ सेबी डिरेक्टली स्टार्ट करता येईल. थोडस बघू आपण अजून सेबी काय काय करते. ठीक आहे, बघायला काय हरकत आहे. चला, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, एक मिनिट. नेक्स्ट पॉइंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. सेबी हॅज इश्यू गाईडलाईन टू रेग्युलेट द वर्किंग ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. अ पोर्टफोलिओ मॅनेजर ॲडवाइज ऑर डायरेक्ट ऑर अंडरटेक ऑन द बिहाफ ऑफ क्लायंट इन्व्हेस्टर डिसिजन. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय, तर शेअर मार्केटमध्ये एकाच टाईपच्या सिक्युरिटी असणार आहेत का, ज्यामध्ये काही सिक्युरिटीमध्ये जास्त रिस्क आहे, काही सिक्युरिटीमध्ये कमी आहे, काही सिक्युरिटीमध्ये मिडियम आहे. तर असा एक पोर्टफोलिओ तुम्हाला तयार करून दिला जातो आणि तुम्हाला जो हवा आहे त्या पोर्टफोलिओ मध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो इट इज कॉल्ड द पोर्टफोलिओ. सो पोर्टफोलिओ पण कसा असला पाहिजे याच्यासाठी सुद्धा सेबी काय करते, रेग्युलेशन देते. दॅट इज वाय हियर सेड सेबी हॅज इश्यू गाईडलाईन टू रेग्युलेट द वर्किंग ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजर. अ पोर्टफोलिओ मॅनेजर ॲडवाइज ऑर डायरेक्ट टू द क्लायंट फॉर अ इन्व्हेस्टमेंट डिसिजन. तुमच्याकडे जसे असा एक छान कप्पा आहे,
त्यामध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटी ठेवली. हा ये तुला कोणती हवी आहे सिक्युरिटी? यामध्ये जास्त रिस्क आहे ही नको घेऊ, ही मिडल वाली घेऊ, त्याच्यामध्ये थोडीशी कमी रिस्क आहे. ही लो वाली आहे, त्याच्यामध्ये फारसा प्रॉफिट नाही. दॅट मीन्स हिअर पोर्टफोलिओ मॅनेजर प्रोव्हाइड डायरेक्शन टू द इन्व्हेस्टर फॉर अ चॉईसिंग द सिक्युरिटी. ओके, तुला कोणती चॉईस करायची आहे ती कर, मी आहे इथे, मी तुला गाईड कर. सो काय गाईड करायचं आहे याच्यासाठी सुद्धा सेबी सांगते, तू काही नाही गाईड करायचं, मी सांगेन तसंच गाईड करायचं. दॅट मीन्स सेबी डिसाइडेड रूल्स रिगार्डिंग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. क्लिअर हो की नाही? हो ओके, चला नेक्स्ट. कंडक्टिंग ऑडिट, जे आता तुम्ही बघताय करताय ना ऑडिट. येस, व्हेरी गुड. सेबी कंडक्ट इन्स्पेक्शन इन्क्वायरी अँड ऑडिट ऑफ स्टॉक एक्सचेंज इंटरमिजिएटरी अँड सेल्फ रेग्युलेटिंग ऑर्गनायझेशन. आता सेबी काय करते हो, जसं सांगितलं की सेबीकडे तुम्हाला काय करायचं आहे, लिस्टिंग करायचं आहे, माझा पेपर आहे, तुम्हाला काय करा, मार्क द्या, मला ग्रेड द्या, असं म्हणून तुम्ही सेबीकडे जाणार आहात. सेबी आधी विचारते, थांब तू ऑडिटिंग करून आलायस का? नाही आला तर आधी ऑडिटिंग करून दे, ऑडिटरचं काय रिमार्क आहे तो दाखव, मगच मी तुला मार्क दे. सो इथे काय सांगते, कंडक्टिंग ऑडिट, सेबी कंडक्ट इन्स्पेक्शन इन्क्वायरी अँड ऑडिट ऑफ स्टॉक एक्सचेंज इंटरमिडिएटरी अँड सेल्फ रेग्युलेटिंग ऑर्गनायझेशन अँड टेक सुटेबल रेमेडियल मेजर वेअर नेसेसरी. आता मेन काय आहे, ज्यामध्ये स्टॉक एक्सचेंज आहे, जिथे आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करायला कोण येणार आहे, कंपन्या आहेत लिस्टेड वाल्या, त्यांना सुद्धा काय आहे, ऑडिट कंपल्सरी असतं. आणि सेबी कंट्रोल जास्त कोणावर करते तर ह्या स्टॉक एक्सचेंज वरती करते. मग स्टॉक एक्सचेंज वरती कंट्रोल करताना सेबी त्यांनाही सांगतो की तुम्हालाही ऑडिट करावं लागेल. ओके, दॅट मीन्स त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे, मग विथ द हेल्प ऑफ सेबी स्टॉक एक्सचेंज कंडक्ट ऑडिट. ओके, मग सेबी सांगते की तुम्हाला काय करायचं, ऑडिट कंडक्ट करायचं आहे. सो दिस फंक्शन इज अंडरटेकन फॉर ऑर्डरली वर्किंग ऑफ स्टॉक एक्सचेंज अँड इंटरमिजिएटरीज इंटरमिजिएटरी ऑथोराइज ब्रोकर. तर ह्या सगळ्यांचे फंक्शन स्मूथली रनिंग होण्यासाठी ऑडिटिंग हे खूप महत्वाचं आहे, कारण ऑडिटिंग मध्ये तुम्हाला एक क्लिअर आणि फेअर पिक्चर दाखवलं जातं. जसं आता तुम्हाला माहिती आहे ऑडिटिंग तुम्ही लर्न करताय, द पर्पज ऑफ ऑडिटिंग इज शोईंग क्लिअर अँड फेअर पिक्चर इन द ऑर्गनायझेशन, राईट. मग त्याच्यासाठी स्टॉक एक्सचेंजचं ऑडिट कंडक्ट केलं जाणार आहे. देन रेग्युलेट अँड कंट्रोल द बिझनेस ऑन स्टॉक एक्सचेंज अँड अदर सिक्युरिटी मार्केट. ओके, रेग्युलेट अँड कंट्रोल द बिझनेस ऑन स्टॉक एक्सचेंज अँड अदर सिक्युरिटी मार्केट. सो सेबी हॅज प्रिपेअर कम्प्रेहेन्सिव्ह लेजिस्लेशन फॉर रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटल मार्केट. आता इथे काय बरं रूल असले पाहिजे, कम्प्रेहेन्सिव्ह, ह्या वर्डिंग मध्ये लक्षात ठेवा, कम्प्रेहेन्सिव्ह इन द सेन्स डिटेल. कम्प्रेहेन्सिव्हचं मिनिंगच काय असतं की डिटेल, सगळ्या गोष्टी कोण डिसाइड करतं तर सेबी डिसाइड करतं. ठीक आहे, सो इट हॅज मेड रूल्स अँड रेग्युलेशन टू प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर. सेबी मॉनिटर वेअर द कन्सर्न पार्टी सच एज इश्यू ऑफ कंपनीज, ब्रोकर, म्युच्युअल फंड आर फॉलो दीज रूल्स अँड रेग्युलेशन. आता इथे सेबीचा पर्पज काय आहे की मला ऍक्च्युली कोणाला प्रोटेक्शन द्यायचं आहे ज्याच्यामुळे यांचं जास्त नुकसान होऊ शकतं, तो महत्वाचा पार्ट आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन कधी मिळेल, जर कंपन्यांनी त्यांचे त्यांचे रूल फॉलो केले तर ऑटोमॅटिक इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन मिळणार आहे. कंपन्यांनी फेअरली स्टॉक एक्सचेंज मध्ये काम केलं तर ओबियसली काय होणार आहे, इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन मिळणार आहे. दॅट इज वाय रेग्युलेशन अँड कंट्रोल ऑन द बिझनेस ऑन स्टॉक एक्सचेंज. या स्टॉक एक्सचेंज मध्ये मेन कंट्रोल करायचे बिझनेस वरती, मेन कंट्रोल करायचे डिमॅट अकाउंट वरती, मेन कंट्रोल करायचं आहे लिस्टेड कंपन्यांवरती. ह्या सगळ्यांवरती जर तुम्ही प्रॉपरली कंट्रोल केलं तर सिक्युरिटी कोणाला मिळेल, इन्व्हेस्टर. क्लिअर? नाही, रिसर्च अँड पब्लिसिटी, सेबी अंडरटेक रिसर्च ऍक्टिव्हिटी इन रिस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड अपॉर्च्युनिटी. इट पब्लिश मंथली बुलेटियन. बुलेटियन असं माहिती आहे ना, त्यामध्ये
काय केलं जातं तर इन्फॉर्मेशन पाठवली जाते. जनरली कोणत्या कंपनी पॉप्युलर आहे, कोणत्या कंपनीचं ग्रेड काय आहे, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कोणत्या कंपनीचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, ऑल दीज इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय सेबी इन बुलेट, मंथली बुलेट. ओके, मंथली बुलेट इयर मध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. मग त्यामध्ये अजून आहे हँडबुक आहे, इन्व्हेस्टर सर्वे आहे, अन्युअल रिपोर्ट आहे, वर्किंग पेपर आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, त्याच्यावरती रिसर्च केला जातो आणि मग काय केली जाते, पब्लिसिटी केली जाते. लास्ट पॉइंट आहे अदर फंक्शन. अजून काय करते बघूया. सेबी सेबी हॅज रिलॅक्स द गाईडलाईन फॉर द रिलीज गाईडलाईन फॉर द इश्यू ऑफ बोनस शेअर. सेबी हॅज अलाव फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर टू हॅव असेस टू इंडियन कॅपिटल मार्केट आफ्टर गेटिंग रजिस्ट्रेशन विथ इट. म्हणजे एखादा फॉरेन इन्व्हेस्टर आहे आणि त्याला इंडियन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तरी सुद्धा मुस्कान काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागेल. असं थोडी परमिशन देणार आहे, तर काय सांगतायत ते रजिस्ट्रेशन करा. मुस्कान हसते म्हणून, वा काय सेबी काम करते म्हणून मगाचपासून मुस्कानला हसायला येते. आणि संजना तर इतकी वैतागली आहे, संजना म्हणते बापरे किती काम करते सेबी, सेबी तू कधी काम करतेस एवढी. संजनाच्या एक्सप्रेशन वेगळ्या. चलो कंटिन्यू. सेबी हॅज टेक सेव्हरल इनिशिएटिव टू प्रमोट डिमटेरियलायझेशन ट्रेडिंग इन द सिक्युरिटी थ्रू द प्रमोशन ऑफ नेटवर्क डिपॉझिटरी. दिस विल इन इलिमिनेट द रिस्क अँड बॅड डिलिव्हरी ऑफ द फेक ऑर फॉरगेट शेअर. सेबी हॅज फॉर्म्युलेटेड द रेग्युलेशन गव्हर्निंग बाय बॅक ऑफ शेअर बाय इंडिया. देन बाय बॅक हॅज बीन परमिटेड फॉर द पर्पज ऑफ कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग बट नॉट फॉर द ट्रेझरी ऑपरेशन. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कामं सुद्धा सेबी करते. इन्व्हेस्टरना रजिस्ट्रेशन करायला सांगते. देन डिमटेरियलायझेशन अकाउंट कसं आहे, दॅट मीन्स डिमॅट अकाउंट. तर डिमॅट अकाउंटचं नेटवर्किंग सिस्टीम कसं आहे, डिरेक्टली नाही जाऊ शकत त्यामध्ये. तर डिपॉझिटरी सिस्टीम कशी आहे, जे आपण पुढे जाऊन अगेन डिटेल बघणार आहोत, त्या गोष्टीवरती सेबी काम करते. आणि लास्ट सेबी काय करते, बाय बॅक शेअर जर असतील तर त्याची रिझन काय आहे, ते रिझन रिस्ट्रक्चरिंग असलं तर ओके, अदरवाईज सेबी परमिशन देत नाही. नाईस ना सेबी. हा, अशा पद्धतीने सेबी काम करते. थँक्यू.